मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जीबी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे माझ्या पतीचे आगमन. लेखक प्रमोद पाटील. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. मी संपतराव देशपांडे. काही दिवसांपूर्वी मी नंदुरबार जिल्ह्यात असणाऱ्या रेल्वे स्टेशनच्या मोठ्या हुद्द्यावरून सेवानिवृत्त झालो. मला एकच मुलगी, तिचे नाव सोनाली आहे. तिचाही मी नोकरीवर असताना एका जवळच्याच गावात असणाऱ्या श्रीमंत घरात विवाह लावून दिला होता. ती आणि तिचा पती आता परदेशी राहायला गेलेत. आता सध्या मी आणि माझी पत्नी सावित्री आम्हीच आमच्या मोठ्या घरात राहत आहोत. काही दिवसात आमच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीला काही कारणास्तव सोडून जावे लागले. माझ्या घरातले सगळे काम सध्या माझ्या पत्नीला करावे लागत होते. पण वयोमानानुसार तिला आधीसारखे जमत नव्हते, पण ती तिच्या मानाने सगळे करीत होती. अगं सावित्री, मी काय म्हणतो, मी माझ्या पत्नीला बाहेरच्या घरातून आवाज दिला. ती सावकाशातून आली आणि मला म्हणाली, काय म्हणताय बोला. मी आजच वर्तमानपेपरच्या ऑफिसात जाऊन मोलकरीण पाहिजे असल्याची जाहिरात देऊन येतो. हो, बरेच होईल मला, पण आता हल्ली वय झाल्यामुळे घरातील कामे जमत नाहीत. पहा लवकर जाऊन. मी तिला चहा बनवायला सांगितला. तो घेऊन मी लागलीच घरातून बाहेर पडलो. माझ्या मोटरसायकलवरून मी एका वृत्तपत्राच्या ऑफिसात गेलो. त्या ठिकाणी माझ्या ओळखीचे बरेच माणसं होती. त्यांच्यापैकी एका जाहिराती देणाऱ्या व्यक्तीला भेटून मी माझ्याकडील मी लिहिलेली जाहिरात दिली आणि दुसऱ्याच दिवशी पेपरात द्या ही विनंती करून घरी परतलो. आमचं घर हे शहराच्या थोडे अलीकडे होते. मी आता शांततेत राहण्यासाठी हा बंगला निवडला होता. माझे एक घर हे शहराच्या आतमध्ये होते. ते एका गजबजलेल्या ठिकाणी होते आणि मी ते एका ओळखीच्या व्यक्तीला भाड्याने दिले होते. मला आता शांतता हवी होती, त्यामुळे मी शहराच्या बाहेर असणाऱ्या माझ्या बंगल्यात राहत होतो. मी घरी आलो तेव्हा दुपारचा 1 वाजत होता. मी घरी येताना शहरातून काही सामान आणलं होतं. तो माझ्या पत्नीच्या सावित्रीच्या हातात देत मी बाहेरच्या खोलीत आलो. काही वेळाने ती मला बोलावू लागली, आओ या जेवायला. मी पुन्हा आत गेलो आणि जेवणाच्या टेबलजवळ येऊन बाजूला खुर्चीत बसलो. मी तिच्याकडे निरखून पाहत होतो. खूप धावपळ करत होती ती. मी उठण्याच्या प्रयत्नात लागलो तिला मदत करण्यासाठी, पण तिला समजले असावे. म्हणाली, बसा बसा, काही उठू नका. मी पुन्हा खुर्चीत बसलो. अर्ध्या तासाने मी जेवून उठलो. काही दिवस असेच गेले. एकदा सकाळी मी उठलो तेव्हा सकाळचे 8 वाजत आले होते. मी माझे कामे आटोपली आणि हिला पाहू लागलो, तरी मला कुठेच दिसली नाही. काही वेळाने म्हणजे एका तासाने मला ही बाहेरून येताना दिसली. तिच्याकडे काही सामान होते, बहुधा बाजार करून आली असावी. मी तयार होऊन बाहेर जाऊ लागलो. हिने मला आत बोलावून चहा दिला. मी चहा घेऊन बाहेर पडलो. थोडा बाहेर फिरल्यावर घरी आलो तेव्हा माझ्या घरच्या बाहेर एक 40-45 वर्षीय एक स्त्री उभी होती. बहुधा माझीच वाट पाहत असावी. मी घराजवळ येताच ती स्त्री माझ्याकडे आली. मी तिला म्हणालो, बोला, कोण आहात तुम्ही, काय काम आहे. मी सविता खर्चाने, तुमची जाहिरात पाहून आले आहे. मला या कामाची अत्यंत गरज आहे आणि राहण्याबाबत जर असेल तर मला अत्यंत चांगले होईल. ती मला विनवणी करू लागली. बरं बरं, आतमध्ये या. तुम्ही माझ्या पत्नीला नाही भेटले का, ते आतच असेल. मी तिला आतमध्ये बोलावून सांगू लागलो. तिचा काहीच प्रतिसाद आला नाही. मी तिला आत बोलावले आणि माझ्या पत्नीला आवाज दिला. काही 5 मिनिटांनी सावित्री बाहेर आली आणि मी हिची ओळख करून दिली. ह्या आपल्याकडे कामाला आले आहेत, यांना योग्य ते काम सोपवून दे. ती स्त्री मला जरा गोंधळलेली दिसली. ती स्त्री किचनमध्ये आत गेली. आतून खडखड आवाज येऊ लागला. बहुधा काही कामे चालू असतील. मी टीव्ही चालू केली आणि पाहू लागलो. मला 1 तासाने आतून आवाज आला, साहेब या जेवायला, जेवण तयार आहे. मी लगबगीने उठलो आणि आत किचनमध्ये जेवायला गेलो. समोर टेबलावर खूप सारे जेवणाचे मेनू ठेवले होते. सावित्री मला दिसली नाही.
मी हिला विचारले, आओ अजून एक जेवणाचे ताट करा, ही पण जेवेल. मला आतून सावित्री येताना दिसली. आले आले ती माझ्या समोरच्या खुर्चीत बसली आणि त्या मोलकर्णीने एक जेवणाचे ताट मुकाटपणे केले आणि माझ्या समोरच्या खुर्चीकडे ठेवले. मी सावित्रीला म्हणालो, बस तू पण जेवायला, आपण सोबत बसू आता जेवायला. माझी नजर सविताकडे गेली, ती माझ्याकडेच पाहत होती. मी जेवायला बसलो. मी सावित्रीकडे पाहिले, ती नुसतीच बसली होती आणि माझ्याकडे पाहत हसत होती. अगं जेव ना, बसलीस का नुसती? मी तिला म्हणालो, आहो जेवा तुम्ही, मी हिच्या सोबत बसेल. आम्ही बसू तुमचे जेवण झाल्यावर. मी जेवण केले आणि माझ्या खोलीत झोपायला गेलो. काही एका तासाने माझी पत्नी खोलीत आली आणि शेजारी झोपली. मी तिला म्हणालो, अगं ही कामवाली चांगली भेटली आहे, कामेही चांगली करीत आहे आणि जेवणही उत्तम करीत आहे. हो ना, बरे झाले ही चांगली भेटली ते, चला आराम करा आता. असे म्हणून ती दुसरीकडे तोंड करून झोपली सुद्धा. आता मला पाणी पिण्यासाठी जाग आली तेव्हा दुपारचे 3:30 वाजत आले होते. मी पाहिले की सावित्री बाजूला नव्हती. मी उठून किचनमध्ये गेलो. पाणी पिऊन मी पुन्हा माझ्या खोलीत आलो तर मलाही झोपलेली दिसली. मी हिला उठवले नाही. मी पुन्हा माझ्या जागेवर येऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मला जाग आली तेव्हा सकाळचे 8:30 वाजत होते. मी सावित्रीला आवाज दिला पण प्रतिसाद आला नाही. इतक्या सविता मला बोलावू लागली, साहेब आवरून घ्या, मी नाश्त्याचं पाहते आणि जेवणाचं करते. मी उठलो आणि माझ्या बाथरूममध्ये गेलो. बाहेर आल्यावर सविताला म्हणालो, आगाई सावित्री कुठे गेली सकाळी सकाळी? इतक्यात मला बाहेरून आवाज आला, आहो उठलात का? चला नाश्ता करून घ्या आणि आपल्याला बाहेर जायचे आहे. आज तुमचा वाढदिवस आहे, आपण महादेवाच्या मंदिरात जाऊ. चला तयार व्हा लवकर. मी तिच्याकडे पाहू लागलो आणि घाईघाईमध्ये जेवण केले आणि सविताला म्हणालो, आम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन येतो, तू नाश्ता करून घे आणि जेवणाचे बघ आणि आज काही विशेष कर. मी संध्याकाळी माझ्या काही ओळखीच्या लोकांना घेऊन येईल, तर काही जास्त खायचे करून ठेव. असे म्हणून मी सावित्रीसोबत बाहेर पडलो. मी महादेवाच्या मंदिरात आलो आणि हिच्यासोबत आज जाऊ लागलो. पण ही मला मध्येच म्हणाली, तुम्ही जाऊन या, मी थोडी बाहेर थांबते, थोड्या वेळाने येते. काय झाले आता अशी मध्येच कशी नाही म्हणत आहेस? आहो ते पा, समोर माझी मैत्रीण आलीये, तिला भेटून आलेच. जा तुम्ही. मी समोर पाहिले तर खरंच हिची मैत्रीण आली होती. मी लागलीच मंदिरात गेलो आणि मूर्ती समोर हात जोडून उभा राहिलो. काही वेळाने मागे वळून हिच्या मैत्रिणीला भेटलो आणि म्हणालो, काय विशाखा, कशा आहात? काय म्हणते, भेटली का सावित्री? काय म्हणाली ती? सावित्री नाही भेटली, पण तुम्ही एकटे कसे आहात आज? ती विशाखा मला म्हणाली, अहो आज माझा वाढदिवस आहे ना, तर हीच मला म्हणाली की आपण जाऊ आज मंदिरात. मग मी हिला घेऊन आलो तर तुम्ही दिसला आणि ही म्हणाली की तुम्हाला भेटून आले म्हणून. पण का नाही भेटली तुम्हाला कुणास ठाऊक. बरं, असेल काही अडचण, बोलू आपण नंतर. हे माझे पती. काही वेळा मी बोलत बसलो. मी त्यांना संध्याकाळी यायचे निमंत्रण दिले. मी मंदिराबाहेर पडलो तर मला सावित्री एका ठिकाणी बसलेली दिसली. मी तिच्याकडे गेलो आणि म्हणालो, काय ग, तिला भेटते असे सांगून आत आली नाही आणि भेटली पण नाही तिला, असे का केले? आहो मी गेले तिच्याकडे, पण जाऊ द्या, तुम्हाला नाही समजणार, चला घरी लवकर. आम्ही घरी आलो तर 10 आले होते. संध्याकाळी मी माझ्या अनेक मित्रांना बोलावले होते, ते घरी आले. मी सविताला बाहेर बोलावले आणि काही खायला घेऊन ये असे सांगितले आणि सावित्रीला बाहेर पाठवा असे सांगितले. ती आत गेली आणि खायला घेऊन आली. मी मध्येच उठून आमच्या खोलीत गेलो आणि सावित्रीला पाहू लागलो तर ती मला पलंगावर झोपलेली दिसली. मी तिच्याकडे गेलो आणि तिच्याकडे जाऊन तिच्या डोक्यावर हात ठेवू लागलो तर तिने माझा हात बाजूला केला आणि म्हणाली, आओ जा बाहेर, माझे डोके खूप दुखत आहे, प्लीज ऐका ना, मी आता इकडे थोडा आराम करते. ती डोक्यावर हात ठेवून मला सांगू लागली. मी नाईलाजाने बाहेर गेलो. आता ती मोलकरीण आमच्या घरी आली तेव्हा 1 झाला होता. एकदा माझी मुलगी घरी आली होती खूप दिवसांनी, म्हणजे जवळजवळ 1-2 झाले असतील. सकाळी 9 आली. ती आणि माझा नातू विनीत आला होता, तो 3 होता. ती आली तेव्हा सकाळचे 8 होते. मी दार उघडले तेव्हा माझा नातू मला बिलगला
आणि मी त्याला कवेत घेऊन दोघांना आत घेतले. सामान आत घेत सोनाली घरात आली. मी तिला बसायला सांगितले आणि सावित्रीला आवाज दिला. सावित्री बाहेर आली. विनी तिला पाहत आजी आजी असे जोरात म्हणाला, पण माझ्या सोनालीला ही कुठं दिसत नव्हती. ती मोठ्याने म्हणाली, बाबा आई कुठे आहे आणि असे काय म्हणत आहे. ती विनीतकडे वळली आणि त्याला म्हणाली, काय रे आजी कुठे आहे, कुठे दिसत आहे तुला. ती समोर. तो समोर हात करत तिला सांगू लागला, मला पण सावित्री दिसत होती पण हिला का नाही दिसत होती. अचानक माझ्या दारावर थाप पडली. माझी मुलगी बाहेर गेली. ती आत आली तर तिच्या मागे एक दोन पोलीस आले होते. त्यांच्याकडे काही वस्तू होत्या. ह्या वस्तू ओळखता का तुम्ही, कोणाच्या आहेत. मला आठवले, ही साडी नेसून एक महिन्यापूर्वी सावित्री बाहेर गेली होती. हो हो, ही माझ्याच पत्नीची आहे, सावित्रीची. पण काय झाले, ही तर माझ्या समोरच आहे. ही बघा. मी इकडे सावित्रीकडे पाहू लागलो पण त्या ठिकाणी कोणीच दिसले नाही. अहो हे कसे शक्य आहे, एक महिन्यापूर्वी आम्हाला एका महिलेचा मृतदेह मिळाला होता. यांच्याकडे काही बाजाराचं सामान होतं आणि त्यांना एका मोठ्या मालवाहू ट्रकने जोरात धडक दिली होती. त्यात त्यांचा त्या जागेवर मृत्यू झाला होता. आम्ही सगळीकडे याचा शोध घेत होतो पण काहीच हाती लागत नव्हते. अचानक आमचे साहेब काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या ऑफिसात गेले होते. त्यात तुमच्या सेवानिवृत्ती याचा कार्यक्रम झाला होता. त्याचे फोटो होते, त्यात यांचा फोटो पण होता. आम्हाला लागलीच्या ठिकाणी त्यांनी पाठवले आणि एक महिन्यापूर्वी आम्ही त्यांचे अंत्यसंस्कार केलेत. त्याबद्दल क्षमस्व आणि वस्तू घेऊन आम्हाला आमच्या कामाला पूर्णविराम द्या. असे म्हणत असताना माझ्या मुलीने जोरात हांबरडा फोडला. आता मला सगळे आठवू लागले. मी पुन्हा भूतकाळात गेलो. मला आठवले की मोलकरिणीने आधी ही मला सोडून गेली होती, पण ही तर माझ्यासोबत जेवण करायची आणि माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ही मंदिरात आली नव्हती. मला सगळे उलगडायला लागले. मी सविताला बोलावले. तिला विचारले, काय हो तुम्हाला सावित्री दिसली नाही का कधीच. ती मला सांगू लागली, साहेब मला या ठिकाणी कोणी स्त्री दिसली नाही अगदी पहिल्या दिवसांपासून. मलाही कामाची आवश्यकता होती म्हणून मी साहेबांचे सगळे ऐकत होती आणि साहेबांनी करायला सांगितलेले जेवणाचे ताट वाया जाऊ नये म्हणून मीच ते स्वतः खात होते. ती सांगत होती, सगळे आवक होऊन ऐकत होते. मला तर खूप धक्के बसत होते. आता मी पुढचे आयुष्य कसे जगू याचा विचार करीत होतो. पण ही मला कधी कधी दिसायची आणि मी विसरून जायचो की सावित्री मला सोडून गेली नाहीये. मी माझे भान हरपून तिच्याशी वागत होतो. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.